नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक शेतकरी संघटनेचे गठन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अंडीचे उत्पादित खर्चापेक्षा शेतकऱ्यांना अधिकतम शेतकऱ्यांना पैसे मिळावे व योग्य दर मिळावा, तसेच वेळोवेळी येत असलेल्या समस्यांसाठी संघटना काम करेल. अनुदान तत्वावर मिळणारे धान्य सरकारकडून पोल्ट्री उद्योगांना मिळावे याबाबत शासन स्तरावर संघटना प्रयत्न करणार, असे आज आयएमए हॉल या ठिकाणी घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक शेतकरी संघटनेच्या स्थापना प्रसंगी अनेक विषय बाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष मयूर सनेर, सचिव शशिकांत तिसगे यांची एकमताने निवड करण्यात आली. या प्रसंगी संतोष पंजाबी, प्रकाश बिरारी, डॉक्टर लक्ष्मण तिसगे, आतिक बलसारिया, इस्माईल भाई, किशोर पाटील, दिनेश मराडकर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. ते फार्मरच्या बाबतीत कसं घेतलं गेलं पाहिजे, फार्मरच्या हिताचं कसं का या बाबतीत आपण इथे निर्णय घेतले. या कार्यक्रमासाठी सर्वांनी जर मदत केली, कमिटी 11 लोकांची कमिटी जर स्थापन करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रामध्ये ही पहिली संघटना अशी असणार आहे की जी महाराष्ट्रासाठी एक आदर्श निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रात देखील इतर अंडी उत्पादक संघटना वेगवेगळ्या जिल्ह्यांनी विभागांनी स्थापन होणार. 7 तारखेला उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटनेची स्थापना झाली. त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की विशाल ठाकूर साहेब अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर मयूर समेर उपाध्यक्ष आहेत, आणि शशिभाऊ तिसगे हे सेक्रेटरी राहतील. या संघटनेचा एकच ध्येय राहील की शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव कसं चांगल्यापणे मिळवता येईल किंवा शासनाकडनं आपल्याला कसं मदत मिळवता येईल ती आपल्याला संघटनेच्या थ्रू काम करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यांनी संघटनेचं उभे करण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो. विशाल ठाकूर साहेबांचं विशेष सहकार्य मानतो, आभार मानतो.